झी 24 तास एक पाऊल पुढे। ब्रेक नंतर ऐसा घडवू महाराष्ट्र मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। ध्येयनिष्ठा असेल तर एखादी व्यक्ती संपूर्ण शाळेचा आणि पर्यायानं गावाचाही विकास घडवून आणू शकते हे आपल्या कृतीतून साध्य करून दाखवलंय जळगावमधल्या एका गावातल्या शिक्षकानं। गंगापुरीतील जिल्हा परिषदेच्या शाळेतील या शिक्षकानं शाळेची पटसंख्या 100% तर केलीच पण शिक्षणाकडे बघण्याच्या गावकऱ्यांच्या दृष्टिकोनातही सकारात्मक परिवर्तन घडवून आणलं। शिक्षक म्हणून ज्यांना विद्यार्थी आदर्श मानायचे असे साने गुरुजींची कर्मभूमी असलेल्या अंमळनेरपासून 28 किलोमीटर अंतरावर वसलेलं छोटस गंगापुरी हे गाव तापी नदीच्या काठावर असल्यानं गाव तसं खाऊन पिऊन सुखी म्हणावं असंच। तरीही प्राथमिक शिक्षणासाठी आधार हा गावातल्या जिल्हा परिषद शाळेचाच। गावात जाण्यासाठी 2 रस्ते असले तरी या रस्त्यांवरून बैलगाडी चालणंही कठीणच। साहजिकच स्वातंत्र्योत्तर काळानंतरही आज तागायत गाव एसटीच्या प्रतीक्षेतच आहे। अशा गावात शाळेत शिकवायला कायमस्वरूपी मास्तर कुठून येणार? पण 2005 मध्ये एका शिक्षकाची नियुक्ती या शाळेत झाली आणि त्यांच्या अथक परिश्रमानंतर या परिसरानं कातच टाकली। आज शाळेची पटसंख्या 100% आहे। आणि विद्यार्थीही परीक्षांमधून प्रावीण्य मिळवत आहेत। तालुक्यातच किंवा जिल्ह्यातली तर राज्यात आमची शाळा 0 नंबर होती ती, परंतु हे शिक्षक आल्यापासनं आज आमच्या शाळेची राज्यात मी तर म्हणतो माझ्या मताने 1 नंबरवरची आहे। शिक्षण चांगलं शिकवतात, बँकचा उपक्रम चालवलेला आहे त्यांनी, खेळण्यात शिकवण्याच्या पद्धती चालू केलेल्या आहेत, बऱ्याच काही उपक्रम त्यांनी हाती घेऊन शाळेला सुशोभित केलेली आहे। सरांनी जर शाळेत कितीही शिकवलं पण घरी जाऊन त्यांना काहीतरी उपयोग व्हावा याच्यासाठी आम्ही माता पालक संघ तयार केले। त्या संघाचे मीटिंग आम्ही नेहमी दरवेळेस घेत आलो 2 महिन्यांनी। तिथं पालकांना मातांना असं सांगण्यात आलं की तुम्हाला जरी शिक्षणापासून तुम्ही दूर असणार किंवा शिक्षण झालेलं नसेल पण मुलांना ही गोष्टीची सबक केव्हाही तुम्ही करून देऊ नका की आम्ही शिकलेलो नाही येतो। या शाळेचं गावातल्या विद्यार्थ्यांचं आणि पालकांचं शिक्षणाबाबतचं परिवर्तन घडवून आणलंय ते शाळेतल्याच एका शिक्षकानं। मी 9 तारखेला ज्या वेळेस या शाळेवर आलो 9 मार्च 2005 रोजी, तर सुरुवातीला शाळा पाहून तर माझ्या अंगाला काटे झाले, कारण या ठिकाणी एकही झाड नव्हतं, ही खोली बांधून पडलेली होती आणि शेजारी जी आमदार नदीतून जी खोली मिळाली होती तिचं तर कुलूप पण तोडलेलं नव्हतं। मग माझ्यासोबत माझा भाऊ होता, तर त्याने माझ्या डोळ्यातलं पाणी पाहून ओळखून घेतलं की काय कारण असावं रमे असं। तर तो म्हणाला की ही तुझी शाळा जरी स्वप्नातली नसली तर तू हिला स्वप्नातली बनवून दाखवू शकतोस। मग सुरू झाले प्रयत्न ते स्वप्नातली शाळा प्रत्यक्षात साकारण्याचे। शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि अगदी शिपाईही स्वतः ज्ञानेश्वर कुवर बनले। शाळेत रुजू झाल्यानंतर सहशिक्षकाच्या साथीनं कुवर यांनी विविध उपक्रम राबवायला सुरुवात केली। विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन त्यांना शैक्षणिक साहित्याची कमतरता भासू नये म्हणून सुरू झाला तो माझी बचत माझा विकास हा उपक्रम। उपक्रमांची निर्मिती खरं तर गरजेतूनच झाली। उदाहरणार्थ जेव्हा आम्ही इथे आलो तर त्यावेळेस मुलांना आम्ही शिकवल्यानंतर घरचा अभ्यास द्यायचो, दुसऱ्या दिवशी हजेरी घेतल्यानंतर तो घरचा अभ्यास तपासला तर मुलांचा अभ्यासच नसायचा। कारण अनेक असायची, कोणी म्हणायचं आमच्याकडे पाटी नाही, कोणी म्हणायचं मग पेन्सिलच नाही, आणि गावात दुकान वगैरे अशी कोणतीही सोय नव्हती। यावर मार्ग म्हणून काय तर त्यातून आमचा हा उपक्रम निर्माण झाला, तो म्हणजे माझी बचत माझा विकास। मग हा उपक्रम राबवतानाही बऱ्याच अडचणी आम्हाला येत होत्या। काही पालकांच्या मनात असं आलं की हा पैसा जमा झाल्यावर हे सर काय करतील। आम्ही मग त्या पालकांच्या भेटी घ्यायचो, त्यांना आम्ही दिलेल्या पैशांचं जे तुम्ही जमा करताय तुमच्या मुलाची सही याच्यावर आहे, आणि शिवाय जे खर्च करायचं आहे तुम्ही ज्या वेळेस आम्हाला सांगाल की माझ्या मुलाला पक्षीची गरज आहे आम्ही त्याच दिवशी तो पैसा खर्ची घालू आणि त्या तुमच्या मुलाला वस्तू आणून देऊ,
आणि त्याचा परिणाम असा झाला की आज आमच्या सगळ्या विद्यार्थ्यांकडे शैक्षणिक कोणत्याही साहित्याची त्रुटी नाही. तसंच विद्यार्थ्यांचा शारीरिक विकास साधण्याच्या दृष्टीनं माझं उत्तर माझा विजय. विद्यार्थ्यांचं भाषा ज्ञान वाढावं यासाठी शब्दांची बँक आणि कुठलाच विद्यार्थी अभ्यासात मागे पडू नये यासाठी शेजारचा अभ्यास असे अनेक उपक्रम कुवर यांनी आपल्या दोन सहकाऱ्यांच्या साथीनं राबवले. बऱ्याचदा मुलगा काही कारणास्तव शाळेत येत नाही, मग अशा वेळेस त्याचा शेजारचा जो मुलगा आहे त्या दोघांची जोडी लावून द्यायची. आम्ही शेजारी निवडतानाच असा निवडला की ज्या मुलाची प्रगती शैक्षणिक प्रगती थोडी उंचावलेली आहे आणि जो थोडासा शैक्षणिक मागे पडलेला आहे त्याला आम्ही शेजारी केलेला आहे. मग तो शेजारी त्याचा दिवसभराचा अभ्यासही करून घेतो. जर विद्यार्थी तो शाळेत आला असला थोडासा कच्चा असला की तो शेजारचा विद्यार्थी त्याच्याजवळ बसून त्याचा अभ्यास करून घेतो, त्याला न येणारे शब्द जे असतील ते वाचून घेतो. आज या द्विशिक्षकीय शाळेतल्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगतीच कुवर यांच्या प्रयत्नांचं उपक्रमांचं यशच अधोरेखित करते. आज इथेच थांबूया, पण पुढच्या कार्यक्रमात भेटूया अशाच काही परिवर्तनशील शिक्षणाची कास धरणाऱ्या शिक्षक आणि संस्थांना. चोवीस तास एक पाऊल पुढे.